प्लीज सबस्क्राईब थँक्यू मुलांना कसे आहात धमाल करताय ना खूप खेळा खूप मजा करा आज आपण डिरेक्शन्स याला मराठीत म्हणतात दिशा याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया तुम्हाला माहिती आहेत का किती दिशा असतात ते एकूण दिशा असतात दहा त्याला मराठीत म्हणतात दश दिशा पहिली दिशा नॉर्थ तिला मराठीत म्हणतात उत्तर दिशा उत्तरेला काय असतं माहिती आहे का तुम्हाला उत्तर दिशेला आकाशात वर असतो नॉर्थ स्टार त्याला मराठीत म्हणतात ध्रुवतारा विरुद्ध दिशा आहे ती साऊथ त्याला मराठीत म्हणतात दक्षिण दिशा दक्षिणेला यमाचं घर असतं असं म्हणतात मग येते ती ईस्ट डिरेक्शन त्याला मराठीत म्हणतात पूर्व दिशा किंवा प्राची पूर्वेच्या विरुद्ध दिशेला असते ती वेस्ट डिरेक्शन तिला मराठीत म्हणतात पश्चिम दिशा सूर्य कोणत्या दिशेला उगवतो तुम्ही पाहिला आहे का तर सूर्य उगवतो तीच ही पूर्व दिशा सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो तर या झाल्या चार मुख्य दिशा नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट यांच्या आद्याक्षरांच्या क्रमावरून एन ई -E डब्ल्यू एस म्हणजेच न्यूज हा सुद्धा शब्द बनला आहे चारी दिशांना काय घडतं आहे याची बित्तम बातमी मिळते त्याला म्हणतात न्यूज तर या चार मुख्य दिशांनंतर येतात त्या आपल्या चार उपदिशा त्यातली पहिली आहे ती नॉर्थ ईस्ट याला मराठीत म्हणतात ईशान्य दिशा ही आपल्या देवांची दिशा म्हटली जाते ती उत्तर आणि पूर्व या दोघांच्या मध्यभागी असते यानंतर येते ती साऊथ ईस्ट याला मराठीत म्हणतात आग्नेय दिशा हिला अग्नीची दिशा असंही मानलं जातं ती पूर्व आणि दक्षिण याच्या मध्यभागी असते यानंतर येते ती साऊथ वेस्ट डिरेक्शन तिला मराठीत म्हणतात नैऋत्य दिशा या दिशेने आपल्या देशामध्ये मोसमी वारे येतात त्या वाऱ्यांपासून आपल्याला पाऊस मिळतो हा आपल्या देशातील पावसाचा मुख्य स्रोत आहे यानंतर येते ती नॉर्थ वेस्ट डिरेक्शन याला म्हणतात वायव्य दिशा ही वेस्ट आणि नॉर्थ या दोन दिशांच्या मध्यभागी असते तर मुलांनो आपण आतापर्यंत पाहिल्या चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा या व्यतिरिक्त देखील अजून दोन दिशा आहेत त्या कोणत्या सांगता येतील का तुम्हाला जरा विचार करा बघू कोणत्या दिशा सुटल्या आहेत आता उरलेल्या दोन दिशा म्हणजे एक आपल्या डोक्याच्या वरची आणि दुसरी पायाच्या खालची डोक्याच्यावर जी दिशा असते तिला म्हणतात अप त्याला मराठीमध्ये म्हणतात ऊर्ध्व दिशा या ऊर्ध्व दिशेला अप यासोबतच अजून एक शब्द आहे इंग्रजीमध्ये तो आहे झेनित आणि अधो दिशा म्हणजे आपल्या पायाखालची दिशा डाऊन त्याला दुसरा शब्द आहे इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात नादीर तर आपण आज दहा दिशांबद्दलची माहिती जाणून घेतली कोणकोणत्या कौन आहेत दहा दिशा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य ऊर्ध्व आणि अधो तर मुलांनो या दिशा आपल्याला का महत्त्वाच्या आहेत काय गरज आहे या दिशांची आपल्याला आणि या दिशा नसत्या तर आपलं काय नुकसान झालं असतं तर मुलांनो या पृथ्वीवर आपण कुठे उभे आहोत हे जाणून घेण्यासाठी या दिशांचा फायदा होतो आपण कुठे उभे आहोत याची तंतोतंत माहिती या दिशांवरून आपण दुसऱ्यांना देऊ शकतो तसंच एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना या दिशांचा आपल्याला फायदा होतो त्यामुळे आपण जिथे आपल्याला आहे त्या ठिकाणी बरोबर पोचू शकतो जमिनीवर समुद्रात आणि आकाशात या तीनही ठिकाणी प्रवास करताना या दिशांची माहिती असणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्याला म्हणतात कंपास किंवा मराठीत त्याला म्हणतात होका यंत्र त्यात सर्व दिशा दाखवल्या जातात या व्यतिरिक्त समुद्रात किंवा हवेत प्रवास करताना जायरोस्कोप हे उपकरणसुद्धा वापरले जाते तर मुलांनो आवडली का तुम्हाला ही माहिती आजची नक्की आवडली असेल तर तसं कळवा थँक्यू प्लीज सबस्क्राईब